असलेले शिवसेनेचे उपनेते आदरणीय प्रकाश पाटील साहेब, पांडुरंग बरोरा साहेब, जागृताई कालन, संगीताताई ठाकरे, नरेश काळे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंदजी बागुल आणि ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते पांडुरंग बरोरा साहेब। मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून आपण अविरतपणे प्रचंड मेहनत घेत आहात। आता राहिलेले फक्त 3 दिवस आणि या 3 दिवसांमध्ये जर आपण कुठे मागे पडलो तर एवढ्या दिवसाची केलेली मेहनत ही वाया जाणार आहे। म्हणजे आपले बरेचसे सरपंच असे आहेत की ते मात्र थोडी जरी गाफिलता झाली तर आपली अडचण होणार आहे। कारण शेवटच्या दिवशी जो काही खेळ आपल्या तालुक्यात होतो तो सगळ्यांना माहिती आहे काय होत होतो। म्हणजे आत्ताच एका पक्षाचं मिलिंद दगोळे आम्ही बसलो तर माहीत पडलं की त्यांच्या लोकांना काय देणार आहेत, कसं देणार आहेत, दुसऱ्या पक्षाचं माहीत पडलं। आणि सगळ्यात होय ती मेहनत जर वाया घालू द्यायची नसेल तर पुढचे 3 दिवस आपल्याला चांगल्या प्रकारे जागरूक राहून आपल्या विचाराची माणसं जोडून म्हणजे काय होत आहे, मतदार जे आहेत आपले ते साधारणतः 3 प्रकारचे असतात। म्हणजे सगळ्या उमेदवार इथे सगळे उमेदवार आहेत ना, उमेदवार लक्षात ठेवायचं। एक आपली माणसं असतात तर ते आपल्याला मतदान देतातच, आपण त्यांना सतत भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो, त्यांच्याशीच बोलतो आणि त्यांनाच घेऊन फिरतो, त्यांच्या पलीकडे आपण बघत नाही। जे आपली माणसं आहेत त्यांच्याकडे आता प्रचार करायची वेळ संपलेली आहे, त्यांना सांगायची वेळ। अशा प्रकारचा जो असतो मतदार तो मतदार विरोधक असतो। मग आपल्या विरोधात कोण आहे, पहिले त्यांची मतं वळवा। जे मतं देणार नाहीत त्यांच्याशी संपर्क साधा, आपले विचार सांगा। म्हणजे काल जेव्हा आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या बरोबर होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या ग्रामपंचायती आहेत त्या जर निवडून आल्या तर त्यांची मला फक्त लिस्ट द्या, त्यांचा विकास झाला म्हणून समजा, एकही त्यांचा प्रश्न शिल्लक राहणार नाही। जर मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत आणि सगळ्यात जमेची बाजू, म्हणजे आता मी वाढवण्यात पूर्ण बघतोय, तर प्रकाश पाटील साहेबांसारखं खंबीर नेतृत्व कुठल्याही पक्षाकडे नाही आहे, ते आपल्याकडे आहे। त्याच्यामुळं आपली बाजू ही भक्कम आहे आणि म्हणून आपण विरोधकांना पटवू शकतो, विरोधकांना सांगू शकतो। म्हणून दुसरी जी बाजू आहे आपली, की दुसरी जी लढत आपली होती ती विरोधकांशी होते, त्यांना आपलंसं करायला आता शिका। उगीच अहंकार बाळगू नका, गर्व बाळगू नका, आपण कोण आहोत हे करू नका, आपण त्यांच्याकडेच गेलं पाहिजे। म्हणजे ज्याची आपल्याला तोंड बघायची इच्छा नसते त्याच्या आपण हातापायात पडावं लागतं, एका मतासाठी आपल्याला त्यांच्याकडे जावं लागतं। तिसऱ्या प्रकारचा जो मतदार असतो तो कोंबडावरचा असतो, तो यांचा नसतो, त्यांचा नसतो, तो फक्त मजा बघत असतो। आणि ती जी लोक आहेत ती शेवटच्या वेळेस माहूल कसा तयार होतो, लोक कोणाच्या पाठीशी आहेत, गावामध्ये नेमकं काय चाललंय ते बघून निर्णय घेणारे असतात। जो निवडून येईल त्याच्या बाजूने ही लोक उभी राहतात आणि कोंबडावरची जी मतं असतात यांची नाही, त्यांची नाहीत, हीच मतं विजयी करणारी ठरतात। आणि म्हणून जो त्यांचाही नाही जो आपलाही नाही त्यांच्याकडे जाऊन आपले विचार मांडून आपण त्याला आपलेसं करून घेणं गरजेचं असतं। आपल्याकडे संस्था आहेत, संघटना आहेत, बचत गट आहेत, महिला मंडळ आहेत, अंग आहेत, क्रिकेट क्लब असतील, या सगळ्यांना भेटा, त्यांना सगळ्यांना सांगा, त्यांची लिस्ट काढा। हे 3 दिवसमध्ये तेच काम करा। आम्ही बऱ्याचशा लोकांना बघतोय की ते गाव सोडून वाड्यामध्ये येत आहेत, आणि ते वाड्यामध्ये नेमकं काय काम असतं काय करायला मार्ग नाही, पण वाड्यामध्ये तुम्हाला दार सांगत राहा, तुम्हाला काय जे लागेल काय वाटलं फक्त एक ऑफिसमध्ये फोन करायचं, आपली 24 तास फोन ठेवलेली आहेत, तुमच्याकडे ते सगळं काही पोहोचवत आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही वाड्यात येताय तर हे चुकीचं आहे। म्हणून आजपासून तुम्ही वाड्यात येणं किंवा वाड्याच्या घरा गावाच्या बाहेर जाणं हे चूक आहे हे समजून कोणीही गावाच्या बाहेर जायचं नाहीये। ओके, तर याल सगळे उद्या परत वाड्यात, गाव पण सोडायचं नाही, म्हणजे वाड्यात जायचा विषय सोडून द्या, आपण आपला गाव ही सोडायचा नाहीये, त्याच्यामुळं सगळ्यांनी गावात राहायचंय। लक्षात आलं आपल्याला सगळ्यांना, आपल्या ज्या काही अडचणी आहेत आता प्रकाश पाटील साहेब प्रत्येक ग्रामपंचायतीला भेटणार आहेत, तुमच्या सदस्यांना बोलशी बोलणार आहेत, काय अडचणी असेल त्यांना सांगा। आजच्या नंतर कुठलीही अडचण आपल्याकडे असली नाही पाहिजे। आतापर्यंत आपण सातत्याने भेटलोय, म्हणजे उद्या किंवा परवा बरोबर साहेब वेळ देतील, एक पूर्ण दिवस तुमच्या भागात असतील, मिलिंद बाबूल साहेबांच्या जिल्हा परिषद गटात असतील, आमचे दुसरे जिल्हा परिषद सदस्य आहेत मुकणे त्यांच्या गटामध्ये असतील, ही सगळी मंडळी फिरतील, ते पिंजून काढतील, फक्त तुम्ही गावातून जर हल्ले नाहीत
तर विजय हा आपलाच आहे एवढं लक्षात असू द्या. प्रकाश पाटील साहेबांना मी मुद्दाम सांगेन, पाटील साहेब पालघर जिल्ह्यामध्ये 342 ग्रामपंचायती निवडल्या जातात, निवडणुका लढल्या जातात, आणि काल जेव्हा मुख्यमंत्र्यांना हिशोब द्यायची वेळ आली तर सगळे मिळून 160 आणि वाड्यामध्ये 50 ठिकाणी आपण लढतोय. आणि आता आणखीन मिलिंदनी सांगितलं की खानिवली पण आपल्याकडे येते, आणखीन आणखीन आपल्याकडे 8 ते 10 ग्रामपंचायती वाढत आहेत. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये पूर्णत एक नंबर हे वाडा तालुका असेल. आणि काल सन्मानाने, म्हणजे काल जेव्हा वाड्याचा विषय निघाला तेव्हा तिथे सन्मानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पहिल्यांदा सगळ्यांच्या समोर बोलले, पाटील साहेब आमचा प्रकाश तिथे आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला. म्हणजे एका शब्दात भिवंडी लोकसभेचा मतदारसंघाचा जो विषय तो संपूर्ण त्यांनी टाकला. एवढा प्रचंड विश्वास प्रकाश पाटील साहेबांवर आहे, तुमच्या सगळ्यांवर आहे. तुम्ही जर निवडून आले नाहीत आणि तुमच्या जर ग्रामपंचायती पडल्या तर आपल्याला विकासापासून पुन्हा एकदा 100 वर्ष दूर राहावं लागेल. 100 वर्ष आपल्याला म्हणजे एका एका गावाला घरीत बसलेला आणि गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपल्या सुविधा नाही आहेत, तेच जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला अगदी तोंडाशी हातातोंडाशी आलेला घास हा घालवून जमणार नाही. ही आजची परिस्थिती अशी पूर्वी झाली होती. पूर्वी अशी ग्रामपंचायतीला निवडणूक झाली होती आपली, कधी कोणाला विचारत नव्हतं, कोणी कोणाला हे करत नव्हतं. म्हणजे इथे आमच्याकडे काका आहेत हाडके काका हरोसाळा, शेवटच्या क्षणाला ते आपल्याकडे आले, आम्ही तुमच्याकडे उभा राहतो कारण माहोल तुमचा आहे, वातावरण तुमचं आहे हे सांगायला ते आले. आणि ते दुसऱ्या पक्षातून त्यांच्या मुलाला इकडे घेऊन आले, ते सरपंच उमेदवार आहेत आणि ते सुशिक्षित उभा राहतात. म्हणजे अरविंद रामदास हाडके या हरोशाचे आहेत आणि शांताराम बोरे समाजाचे मतदारसंघ आहे त्याच्यामधले ते आहेत आणि सुशिक्षित आहेत, कृषी पदवीधर आहेत आणि चांगल्या प्रकारे आपल्या पक्षातून ते निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढतो तो 5x5 आहे. ही परिस्थिती आता निर्माण झाली आपल्या पक्षाची आणि म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. पाऊस यायचा वेळ झालाय, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय, म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतोय. तुम्हाला जर कुठे अडचण आली तर तुम्ही मशाल कार्यालयाशी संपर्क साधा, तुम्हाला सगळी काही जी मदत असेल ती घरपोच पाठवली जाईल. पण मेहरबानी करून कोणीही वाड्यामध्ये किंवा गावाच्या बाहेर जाऊ नका, तरच आपण आता निवडणूक जिंकू शकतो. नाहीतर 15 दिवस आपण मेहनत केलंय आणि शेवटचे दिवस ते मेहनत करतील आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 वर्ष गावामध्ये तोंड दाखवायला जागा राहणार नाही. कारण तुम्ही सगळ्यांनी बंड केलंय, गावामधून एक माणूस त्यांच्या विरोधात बोलत नव्हता, आज गावच्या गाव बाहेर पडतोय, गावच्या गाव बोलायला लागलाय. आणि अशा परिस्थितीवर ते जिंकले तर मात्र आपली नाचक्की होईल. म्हणून वाडा तालुक्यामध्ये ज्या आपण ग्रामपंचायती लढतोय त्या सगळ्या ग्रामपंचायती आपण ताकदीने लढायच्या आहेत, पूर्ण ताकद लावून शर्तीचे प्रयत्न करून आपण ही निवडणूक जिंकायचा निर्धार आज इथे करायचा आहे. आणि त्याच्यानंतर 3 दिवस प्रचाराची राळ उठवून ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील त्याच्यावर मात करून आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतोय आणि प्रकाश पाटील साहेबांना विनंती करतोय की आमच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं.